महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना धमकी देणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. धमकी देणाऱ्याला नगर तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. भाऊसाहेब शिंदे असं धमकी देणाऱ्याचं नाव आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीनं चाकणकरांना धमकीचा फोन केला होता. रूपाली चाकणकर यांना जीवे मारू अशी धमकी त्यानं दिली होती. लवकरच पुणे पोलीस आरोपीचा ताबा घेणार आहे. आता बातमी आहे टीईटी घोटाळ्या संदर्भातली. टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी शिक्षण आयुक्त तुकाराम सुपेला जामीन मंजूर करण्यात आला. डिसेंबरमध्ये पुण्यातल्या सायबर पोलिसांनी सुपेला बेड्या ठोकल्या होत्या. दरम्यान आता पुणे सत्र न्यायालयानं सुपेला जामीन मंजूर केला आहे.